नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बीए भाग दोन सीम चार पेपर नंबर सहा प्रकरण पहिले राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे याबद्दल माहिती पाहणार आहोत। आधुनिक राष्ट्रवादाच्या उदयाला पहिले कारण कारणीभूत ठरले ते म्हणजे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार। ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामुळे भारतातील अनेक छोटे मोठे राज्य नष्ट झाली, इंग्रजांचा एकछत्री अंमल निर्माण झाला, सर्व देशासाठी एक समान कायदेपद्धती न्यायपद्धती अंमलात आणली, कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व राबवले, कायदेसंहिता तयार झाली, त्यामुळे देशामध्ये शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्था निर्माण झाली आणि या शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्थेमुळे लोकांच्या मनामधील गोंधळ निर्माण झाला आणि यात गोंधळ दूर झाला आणि त्यातून एकतेची भावना निर्माण झाली व त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय घडून आला। यानंतर विविध सामाजिक व सुधारणा चळवळी 19व्या शतकामध्ये ब्रह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज या सर्व समाजांनी खरा हिंदू धर्म जगासमोर मांडला। त्यांची ही धार्मिक सुधारणा चळवळमध्ये हिंदूची अस्मिता जागी केली आणि आपला धर्म आणि संस्कृती हे जगात सर्वश्रेष्ठ आहे पटवून दिलं आणि त्यामुळं त्यातूनच भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली। आधुनिक शिक्षण पद्धतीचा परिणाम युरोपियांनी भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धतीची सुरुवात केली आणि त्यामध्ये इंग्रजीच्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये नवयुग शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यामुळे स्वातंत्र्यविषयक विचार, वंडस्वरचा मानवजातीचा अस्मितावाद, धर्मविरुद्ध शैलीचे लिखाण, त्याचबरोबर मेकाले, मिल, ब्रूक इत्यादी इंग्रजी तत्त्वज्ञान, लोकशाही, राष्ट्रवाद, स्वराज्य या विषयावरील विचार भारतीयांना कळू लागले। या पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय होण्यास सुरुवात झाली। ब्रिटिशांकडून भारतीयाची आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पिळवणूक केलेली होती। भारतीय उद्योगावर जबर कर आकारले, देश केवळ कच्चा माल पुरवणारी वसाहत झाली आणि पक्का माल खरेदी करणारी हुकमी बाजारपेठ बनली। दोन्ही प्रकारच्या मालाचे भाव इंग्रजच ठरवित असत। हे दरभाव प्रचंड इंग्रजांच्या फायद्याचे होते, परंतु भारतीयाची आर्थिक पिळवणूक झाली आणि त्यामुळं इंग्रजांच्या विरुद्ध भारतीयाच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला। भारतीयाची आर्थिक पिळवणूक कशी केली ही दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निसारणाचा सिद्धांत मांडून भारतीयाच्या आर्थिक पिळवणुकीचे विश्लेषण केलेले होतं। त्याचबरोबर इंग्रजांचा वंशश्रेष्ठ तत्वाचा अहंकार आणि उद्यमपणा, इंग्रज भारतीय लोकांना अत्यंत तुच्छ समजत असत, भारतीयांना कोणी पक्षपात करत असत। इंग्रज वंशस्थितीचे अनेक उदाहरणं म्हणजे ते भारतीयांना कुत्र्यापेक्षा जास्त वागणूक देत नसत, भारतीयांना न्यायपद्धतीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये पक्षपातपणाची वागणूक दिले जाई, किरकोळ कारणावरून देखील भारतीयांना शिक्षा दिले जात असे। त्यामुळं हिंदू लोकांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विषयी प्रचंड चीड निर्माण झाली आणि त्यातूनच भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रवादाचा उदय घडून आला। यानंतर क्रांतिकारकाचे कार्य, ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये क्रांतिकारकाचा उदय झाला होता। यामध्ये बंगालमधील सता, मुंबई प्रांतातील रामोशी, भिल्ल, कोळी, मद्रासमधील पाळेगार, ओरिसातील खोड, आसाममधील खासी तर मुंबई प्रांतातील वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केलेला होता। या सर्व याचा परिणाम म्हणजे या क्रांतिकारी चळवळीमुळे भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली आणि यातूनच राष्ट्रवादाचा उदय घडून आला होता। यानंतर इल्बर्ट बिलाची जुलमी राजवट 1878 साली हा प्रेस ॲक्ट करण्यात येऊन वृत्तपत्रावर कडक निर्बंध लावण्यात आले। त्याही पुढे जाऊन हिंदी लोकांना शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली। कायद्याचा भंग करणाऱ्यांना सक्त मजुरीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली। या कायद्यापासून युरोपियांना सवलत दिली होती, म्हणजेच पक्षपातीपणाची वागणूक दिली होती। परिणामी या लिटनच्या दडपशाही, अन्यायी, प्रतिगामी धोरणाचे परिणाम म्हणून भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय घडून आणण्यास सुरुवात झालेली होती। अशी अनेक कारणे राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेली होते। यामध्ये इल्बर्ट बिलाच्या माध्यमातून
भारतामध्ये देखील राष्ट्रवादाचा उदय घडून येण्यास मदत झालेली होती। तेव्हा राष्ट्रवादाच्या उदयासाठी राष्ट्रीय साहित्य आणि साहित्यिक हे देखील महत्त्वपूर्ण ठरले।